प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। कोविड-19 साथीच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेकामुळे भारताने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवरील बंदीला 31 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे। भारतातून इतर देशात जाणारे तसेच इतर देशातून भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी विमानांवर घालण्यात आलेली बंदी 31 मे 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत कायम राहील। ही बंदी सर्व प्रकारच्या मालवाहतूक विमाने आणि DGCA ने विशेष परवानगी दिलेली विमाने यांना लागू राहणार नाही। याबाबतच्या पत्रकारात म्हटले आहे की पूर्व नियोजन आंतरराष्ट्रीय विमानांना काही निवडक मार्गांवर परवानगी दिली जाऊ शकते, तथापि अशी परवानगी देताना प्रत्येक उड्डाणाचा स्वतंत्रपणे विचार केला जाईल। दरम्यान भारतातील कोविडच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी भारत सोबतची विमान वाहतूक या आधीच बंद केली आहे। ऑस्ट्रेलिया आणि हाँगकाँग यांचा त्यात समावेश आहे। अनेक देशांनी आपल्या नागरिकांना भारतात न जाण्याचा इशारा दिला आहे, तसेच भारतात असलेल्या नागरिकांनी तातडीने भारत सोडण्याचा सल्ला देखील दिला आहे। ब्युरो न्यूज इंडिया, अब तक न्यूज मराठी। आप देख रहे हैं इंडिया अब तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा।